पुणे जिल्ह्यातील दौंडच्या भीमा नदी पात्रामध्ये गट नंबर 72 मधील 20 शेतकऱ्यांच्या विद्युत मोटरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। याबाबत यवत पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे। दौंड तालुक्यातील शेतकरी सयाजी नारायण ताकवणे हे शेतात पाणी देण्याकरता लाईट आल्यानंतर नेहमीप्रमाणे गेले होते। त्यांना मोटार दिसून आली नाही। त्या ठिकाणी विद्युत मोटारीचे पाईप कापलेले दिसत होते। त्यांनी आसपास शोध घेतला असता त्यांना मोटार दिसून आली नाही। त्याचप्रमाणे पारगाव येथील अन्य 19 जणांच्या विद्युत मोटारी रात्रीच्या वेळी चोरीला गेल्याचं समजलं आहे। त्यानंतर सयाजी ताकवणे यांनी यवत पोलीस स्टेशन गाठ आणि अज्ञात चोरट्यांच्या विरोधात यवत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे। या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देवकर हे करत आहेत। माझं नाव संजय संपत ताकवणे, माझी शेती इथे आहे आणि साधारण 2 आसपास इथले सर्व शेतकऱ्यांच्या जवळपास 20 मोटरी चोरीला गेलेल्या आहेत। काही 5, 10, 20, 12.5 अशा फार मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे। त्याबद्दल शेतकऱ्यांनी तशी तक्रार बी पोलिसांकडे दिलेली आहे आणि त्याचा लवकरात लवकर शोध लावा असं मला वाटतं।